नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी ताजी अपडेट, 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण बंद बंद बंद, तातडीने दिले आदेश। 26 मार्च म्हणजेच आजची व आताच काही मिनिटा अगोदरची ताजी अपडेट आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। यामध्ये 30 एप्रिल पर्यंत काय बंद राहणार आहे याची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिले व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत। कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारित आदेश हे जारी केलेत। तर मित्रांनो कशा प्रकारचे आदेश आहेत, काय बंद आहे याची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो महानगरपालिकेचे सुधारित नियम, तर मित्रांनो महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शैक्षणिक संस्था महाविद्यालय यांचे नियमित वर्ग 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहतील। त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल इत्यादी 10वी व 12वीच्या परीक्षा असल्याने यामधून त्यांना वगळण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो सर्व कोचिंग क्लासेस जसे की MPSC UPSC वगळून 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहतील। MPSC UPSC कोचिंग क्लासेस मध्ये 50% उपस्थिती राहील। मार्गदर्शन सूचना व अटींचे पालन करावे। तर मित्रांनो यानंतर अपडेट म्हणजेच की पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लग्न समारंभास जास्तीत जास्त 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे। तर मित्रांनो नागरिकांना विना मास्क प्रवेश देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। तर त्यानंतर अंत्यसंस्कार दशक्रिया व त्यांच्याशी निगडित कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यानंतर मित्रांनो पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी राहील। याच अनुषंगाने भूमिपूजन उद्घाटन असे मोठ्या गर्दींच्या कार्यक्रमास 1 एप्रिल 2021 पासून प्रतिबंध राहील। तर मित्रांनो यानंतर म्हणजेच की पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण सेवा वगळता 1 एप्रिल 2021 पासून रात्री 11 ते 6 या वेळेत बाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे। त्यानंतर मित्रांनो यामधून देखील जीवनावश्यक वस्तू जसे की दूध भाजीपाला फळे पुरवठा करणारे व्रत सेवा व अत्यावश्यक सेवा पूर्वाने अस्तपणे व्यक्ती व त्यांच्या वाहनाला परवानगी देण्यात आली आहे, म्हणजे त्यांना वगळण्यात आलेले आहे। तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की या मार्गदर्शन सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, म्हणजेच की COVID-19 प्रतिबंधासाठी जारी केलेले आदेश मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। तर मित्रांनो ही अपडेट आताच काही मिनिटा अगोदरची लाईव्ह अपडेट आहे व सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी तुम्हाला देत आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, इतरांपर्यंत थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद।